कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील गट नंबर 76 मध्ये जाण्यासाठी रस्ता मिळावा अशी मागणी शेतमालकांनी प्रशासनाकडे केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। मात्र एमसीएन न्यूज ने बातमी प्रसारित करताच अखेर शेती रस्ता जेसीबीच्या साहाय्याने मोकळा करून देण्यात आला, त्यामुळे शेतमालकाने समाधान व्यक्त केले। तालुक्यातील मुंडवाडी येथील गट नंबर 76 मध्ये शेतरस्ता मोकळा करून मिळावा यासाठी सुंदराबाई आळिंग व संदीप आळिंग यांची आग्रही मागणी होती। याबाबत एमसीएन न्यूज ने वृत्त प्रकाशित केले होते। याची प्रशासनाने दखल घेऊन शेतरस्ता तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार भदाने मंडळ अधिकारी महसूल विभाग चव्हाण तलाठी साजा अंधरनेर बंदोबस्त देण्यासाठी पोलीस प्रशासनातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे, महिला पोलीस बारगळ अर्जदार संदीप आळिंग, सुंदराबाई आळिंग, जालम आडे, माणिक आडे व निवृत्त शासकीय कर्मचारी मोहन मोरे यांच्या सर्वांच्या सहमतीने गट नंबर 76 मध्ये जाणारा वहिवाट रस्ता मोकळा करून हद्दी व खुणा ठरवून जेसीबीच्या साहाय्याने वहिवाट रस्ता लांबी निश्चित करून वहिवाट रस्ता मोकळा करण्यात आलाय। यावेळी गावातील ग्रामस्थ व इतर नागरिक उपस्थित होते। हा रस्ता मोकळा झाल्यामुळे संदीप आळिंग यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले। सोमनाथ पवार, एमसीएन न्यूज, कन्नड।